फ्रेंड्स नमस्कार तुम्हाला सर्वांचं पुन्हा एक नवीन व्हिडिओजमध्ये खूप खूप स्वागत आहेत आजचा जो जॉबचा अपडेट असणार आहे तो युनियन बँक ऑफ इंडियाकडनं रिलीज झालेला आहे युनियन बँक ऑफ इंडिया सोबत तुम्हाला काम करण्याची सुवर्ण संधी गव्हर्नमेंट सोबत म्हणजेच गव्हर्नमेंट सरकारी बँकेसोबत तुम्हाला काम करण्याची सुवर्ण संधी इथे मी घेऊन आलेले आहेत बिलकुल लेटेस्ट हायरिंग चालू आहेत नंबर ऑफ वेकेन्सीज किती निघालेल्या आहेत तर पंधराशे वेकेन्सीज इकडे निघालेल्या आहेत पंधराशे म्हणजे खूप जास्त झालेले आहेत आणि ऑल ओव्हर इंडियामधून तुम्ही या वेकेन्सीजसाठी अप्लाय करू शकताय ठीक आहे तुमची पोस्ट कुठली असणार आहेत तर लोकल बँक ऑफिसरची तुमची पोस्ट असणार आहेत सर्व पोस्ट एकाच पोस्टसाठी सर्व वेकेन्सीज निघालेल्या आहेत पंधराशे वेकेन्सीज ह्या फक्त याच पोस्टसाठी निघालेल्या आहेत त्याचबरोबर अप्लाय कसं करायचं आहे तुमचा एलिजिबिलिटी क्रायटेरियासोबत तुमचे सिलेक्शन प्रोसेस कशी असेल ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला व्हिडिओजमध्ये बघायला भेटेल त्यामुळे व्हिडिओज कंटिन्यू करायचं आहे चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे ठीक आहे खाली जसंही आपण डाऊन करतो ना तिथे तुम्हाला जे स्टेट वाईज डिटेल्स आहेत वेकेन्सीची ती तुम्हाला इथं बघायला भेटेल तर बघा इथं आंध्र प्रदेश आसाम गुजरात कर्नाटका केरळ महाराष्ट्र ओडिसा तमिळनाडू तेलंगणा आणि वेस्ट बेंगॉल एवढ्या सगळ्या स्टेटमध्ये वेकेन्सीज निघालेल्या आहेत महाराष्ट्र मराठीमध्ये सुद्धा इथं वेकेन्सीज निघालेल्या आहेत पन्नास वेकेन्सीज आहेत ज्या तुम्ही इथे बघ बघू शकताय आणि किंवा तुम्ही दुसऱ्या स्टेटमधल्या वेकेन्सीजलाही अप्लाय करू शकता काहीच हरकत नाही आहे ठीक आहे यामध्ये बघा खाली काही रिझोर्ट त्यांनी ठेवलेलं आहे ज्या तुम्ही इथं रिझोर्टचं तुम्हाला इथं बघायला भेटेल जे पी डब्ल्यू बी डीसाठी आहेत त्यानंतर ज्या काही नंबर ऑफ वेकन्सीज आहेत त्या प्रोविशनल रिक्वायरमेंट ऑफ ॲक्च्युअल रिक्वायरमेंट ऑफ बँक म्हणजे बँकची जे ॲक्च्युअल रिक्वायरमेंट आहेत त्यासाठी इथं निघालेले आहेत त्यानंतर खाली जसे तुम्हाला काही त्यांनी नोटिफिकेशन दिलेले आहेत काही यामध्ये बघू शकता आहे कॅन्डिडेट्स मस्ट बी प्रोफिसियन्स रीडिंग रायटिंग स्पीकिंग इन स्पेसिफाईड लोकल लँग्वेज म्हणजे तुम्ही राहताय महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्रामधली लोकल मराठी भाषा तुम्हाला आली पाहिजे त्याचबरोबर प्रिअर एक्सपिरियन्स असेल किंवा नसेल तरी सुद्धा अप्लाय करू आहे यामध्ये एस सी एस टी आणि ओबीसी कॅन्डिडेटसाठी काही त्यांनी आरक्षण ठेवलेलं आहे तेही आपण इकडे बघूयात तर बघू शकताय स्टार्ट फ डेट फ्रॉम पेमेंट ऑफ अ साठी डेट ॲप्लिकेशन चालू झालेले आहे चोवीस दहा दोन हजार चोवीस म्हणजे चोवीस ऑक्टोंबरपासून ॲप्लिकेशन चालू झाले आहेत लास्ट डेट तुमची असणार आहे तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही इथं अप्लाय करू शकताय ॲप्लिकेशन्स आर अडवाईज टू अप्लाय ओन्ली आफ्टर केअरफुली रिडिंग अँड अंडर अंडरस्टँडिंग द कॉन्टेंट ऑफ दिस नोटिफिकेशन म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे यांची ही पूर्ण पी डी एफ व्यवस्थित काळजीपूर्वक पहिले रीड करायची आहेत आणि मग अप्लाय करायचं एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बघा ऍप्लिकेशन्स कॅन बी मेड ओनली फॉर वन ऑफ द स्टेट ॲज पर आयडेंटिफाईड वेकेन्सीज म्हणजे या ज्या स्टेटमधल्या वेकेन्सीज आहेत या स्टेटमधले जे काही कॅन्डिडेट्स आहेत ते अप्लाय करू शकता त्यामध्ये आपलं महाराष्ट्र पण आहेत त्यामुळे तुम्ही तिथे अप्लाय करू शकता ठीक आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बँक इज अ रिगार्ड आहेत यामध्ये बघू शकता काही सिटीजनशिप तुम्हाला दिले जे दिलेलं आहे जे तुम्ही रीड करू शकता एज अँड एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये त्यांनी बघा तुमचं मिनिमम वय हे वीस वर्ष आणि मॅक्झिमम वय तीस वर्षात वर्ष असलं तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता म्हणजे वीस वर्षापासून तीस वर्षे हे मिनिमम आहेत आणि यामध्ये जे काही कास्ट असणार त्यांना काही रिलॅक्सेशन दिलेलं असतं काही आरक्षण दिलेलं असतं ते पण आपण बघूया ठीक आहे एज्युकेशन्स क्वालिफिकेशनमध्ये बघा अ फुल टाईम रेग्युलर बॅचलर डिग्री तुम्ही केलेली पाहिजे कुठलाही डिसिप्लिन असू द्या एनी डिसिप्लिन फ्रॉम एनी युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट रिकग्नायझेशन्स बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इट्स रेग्युलरी बॉडी म्हणजे फक्त एवढीच एक कंडिशन आहे की कुठलाही फील्डमधलं ग्रॅज्युएशन असू द्या पण तुमचं ग्रॅज्युएशन हे रेग्युलर असलं पाहिजे ठीक आहे द कॅन्डेट्स मस्ट पसेस व्हॅलिड मार्कशीट तुमची असली पाहिजे डिग्री सर्टिफिकेट दॅट ही शी इज अ ग्रॅज्युएट वन डे ही शी इज रजिस्टर्स अँड इंडिकेट दॅट द पर्सेंटेज ऑफ मार्क ऑफ टेन द ग्रॅज्युएशन वाईल रजिस्टरिंग ऑनलाईन म्हणजे बघा आता भरपूर लोक आहेत की ग्रॅज्युएशन असे करतात फक्त एक्झाम्स यायचे ते कॅन्डिडेट्स इथे एलिजिबल होणार आहेत जे कॅन्डेट्सने रेग्युलर ग्रॅज्युएशन केलेलं आहे तेच कॅन्डेट्स अप्लाय करू शकताय आणि तुमचं इथं मार्कशीट वगैरे पण त्यांनी मागितलेलं आहे ठीक आहे कट ऑफ डेट्स ऑफ एलिजिबिलिटी त्यांनी दिलेलं आहे तुमची जी, जी काही एज असणार आहे ती एक दहा दोन हजार चोवीसपासून कॅल्क्युलेट केली जाणार आहेत म्हणजे एक ऑक्टोंबरपासून तुमची जी आहे ती वीसपासून तीसच्या दरम्यान असली पाहिजे आता जसं मी बोलली आहे रिलॅक्सेशन काही कास्टला दिलेलं आहे तर एस सी आणि एस टीसाठी आहेत पाच वर्ष ऑदर क्लासेस नॉन क्रिमी लेअरसाठी आहे तीन वर्ष आणि बाकी काही कास्टमध्ये त्यांनी दिलेलं आहे दहा वर्षाचं रिलॅक्सेशन आहे जे तुम्ही इथे बघू शकता रेड करू शकताय ठीक आहे त्यानंतर दिअर इज अ नो रिझर्वेशन ऑफ एक्स सर्व्हिमेन इन द वे सर्व्हि वेकेन्सीज इन द ऑफिसर कार्ड कुठल्याही प्रकारच्या इथं रिझर्वेशन वेकेन्सी रिझर्व्ह वेकेन्सीज त्यांनी ठेवलेल्या हो नाही आहे ठीक आहे काही गाईडलाईन्स त्यांनी इथं दिलेल्या आहेत ज्या तुम्ही इथे रीड करू शकता है, मी तुम्हाला महत्त्व महत्त्वाचे पॉईंट्स सांगते आता या जॉबसाठी तुमची एक्झाम्स होणार आहेत का त्यानंतर इंटरव्ह्यू होणार आहे का हे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे तर बघा इथे काही सर्व्हिस आयडेंटिफी बॉन्ड त्यांनी दिलेला आहे काही बॉन्ड असतात बघा टू लॅक ओनली तुम्हाला इथं बॉन्ड करायचं आहे थ्री मिनिमम पी पीरियड ऑफ अ थ्री इयर ऑफ पे द बँक्स लमसम अमाऊंट तुम्हाला दोन लाख दिली जाणार आहे तीन वर्ष त्यामध्ये प्लस अप्लिकेबल टॅक्सेस ॲज पर गव्हर्नमेंट रूल्स इन केस सी ही लि बँक बिफोर अप्लिकेशन्स ऑफ अ थ्री इयर्स ॲक्टिव्ह सर्विस यामध्ये त्यांनी दिलेले आहेत सिलेक्शन प्रोसेस तुमची जी असेल यामध्ये प्रोबेशन पीरियड तुमचा जो असणार आहे द सिलेक्टेड कैंडिडेट्स विल बी प्रोबेशन्स ऑफ अ पिरियड्स टू इयर ॲक्टिव्ह सर्व्हिस फ्रॉम द डेट हीज जॉईनिंग्स कमीत कमी तुम्हाला दोन वर्ष तरी तुम्ही जॉईनिंग केल्यापासून त्या बँकेमध्ये करायचा आहे नंतर तुम्ही चेंज करू शकता सिलेक्शन प्रोसेस तर बघू शकताय द सिलेक्शन प्रोसेस मे हॉ कॉम्प्रोमाइज ऑफ ऑनलाईन एक्झिमिनेशन तुमचं म्हणजे ऑनलाईन परीक्षा होणार आहे ग्रुप डिस्कशन होईल स्क्रीनिंग ऑफ द ॲप्लिकेशन्स अँड पर्सनल इंटरव्ह्यू तुमचा इथं होणार आहे डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ ऍप्लिकेंट्स एलिजिबल कॅन्डिडेट्स जे एलिजिबल कॅन्डिडेट्स असणार आहे ज्यांची परीक्षा तुम्ही चांगल्या प्रकारे आऊट केली आणि मग परीक्षा पास केलेल्या कॅन्डिडेट्सलाच फक्त इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे द बँक रिझर्व्ह द ॲप्स्युलेट राईट टू डिसाईड ॲज अ टू वेदर टू यूज ऑल द एनी ऑफ दीज मोड्स अँड सिलेक्शन्स फॉर नोटिफाईड पोस्ट आहेत यामध्ये ऑनलाईन एक्झामिनेशनचं जे काही स्ट्रक्चर असणार आहे जे तुम्हाला इथं बघायला भेटेल पाच सब्जेक्ट असेल तुमच्या किती कुठल्या सब्जेक्टला किती टाईम्स द्यायचा आहेत तेही दिलेलं आहेत कुठल्या सब्जेक्टचे किती क्वेश्चन्स असेल तेही तुम्हाला इथं दिले आहेत ते तुम्ही तुम्ही रीड करून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाते आणि आता तुम्हाला अप्लाय कुठे करायचं तर ऑफिशियल त्यांनी डब्ल्यू डब्ल्यू डॉट युनियन बँक डॉट बँक ऑफ इंडिया डॉट कॉम डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला और... ऑनलाईन अप्लाय करायचं आहे अप्लाय करण्यासाठी तुम्हाला लॅपटॉपची गरज लागणार आहेत ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी पण तुमच्याकडे लॅपटॉप नसेल तर जवळच्या नेट कॅफेवरती जाऊन तुम्ही फॉर्म भरून घेऊ शकताय ठीक आहे ड्युरेशन ऑफ द एक्झामिनेशन तीन तास तीन म्हणजे साडेतीन तास तुमचे एक्झाम्स असणार आहेत यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे त्यांनी साडेतीन तास तुमची एक्झाम्स आहेत पॅनल्टी फॉर अ रॉग ॲन्सरसाठी काही पॅनल्टी तर इथं निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम्स असणार आहे जर तुम्ही रॉंग ॲन्सर दिलं तर झिरो पॉईंट तुमचे मार्क्स इथं मायनस केले जाणार आहेत कट ऑफ स्कोर इथं त्यांनी दिलेला आहे तर कट ऑफ स्कोर हा डिपेंडिंग ऑफ नंबर ऑफ वेकन्सीज आणि डिपेंडिंग ऑफ एक्झामिनेशन्स विल बी शिअर द स्कोर म्हणजे पेपरच्या स्कोरवरती तुमची कट ऑफ इथे डिपेंड असणार आहे डिसिजन ऑफ अ बँक इज अ शॉर्टलिस्ट अँड कॉलिंग द नंबर ऑफ कॅन्डिडेट्स फॉर पर्सनल इंटरव्ह्यू शॉल बी फायनल जे कॅन्डिडेट्स इथे फायनल होणार आहेत शॉर्टलिस्ट होणार आहेत फक्त त्याच कॅन्डिडेट्सला इथं इंटरव्ह्यू जायचं आहे मार्क ऑप्टेन इन द ऑनलाईन एक्झामिनेशन विल बी कन्सिडर फॉर द शॉर्टलिस्ट अँड इंटरव्ह्यू अँड अल्सो फायनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला यायचं असतं ज्यावेळेस इंटरव्ह्यू पास करणार त्यावेळेस फायनल राऊंड यांचा इथे लागणार आहे ठीक आहे यासाठी टेल्थ टेन्थ आणि ट्वेल्थच्या मार्कशीट सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला इथं देणं गरजेचे आहेत लॉंग लँग्वेज प्रोफेशियन्सीसाठी पर्सनल इंटरव्ह्यूसाठी सुद्धा त्यांनी इथं दिलेलं आहे अगेन्स्ट द नंबर ऑफ वेकेन्सीज काय आहे त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला कमीत कमी चाळीस टक्के इथे काही सूट दिलेले आहेत कास्टमध्ये तेही बघू शकता इंटरव्ह्यूसाठी शंभर मार्क्स अलॉटेड इथं केले जाणार आहे ठीक आहे इम्पॉर्टंट काही नोट्स वगैरे हो त्यांनी इथं दिलेले आहे ज्या तुम्ही इथे रीड करू शकता एक्झामिनेशन सेंटर तुमचे कुठल्या कुठले असेल ते पण त्यांनी इथं दिलेलं आहे कुठल्या कुठल्या स्टेटमध्ये कुठल्या कुठले एक्झामिनेशन सेंटर असेल ते तुम्ही इथे बघू शकताय महाराष्ट्रामध्ये भरपूर सारे आहेत अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद चंद्रपूर जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम आर नागपूर नांदेड नाशिक पुणे सोलापूर एवढे सगळे महाराष्ट्रामधले लोकेशन्स तुम्हाला इथे बघायला भेटणार आहेत परीक्षासाठी ठीक आहे तर मग जे काही लोकेशन तुमच्या जवळपास असेल तेच तुम्हाला अप्लिकेशन करताना लोकेशन टाकायचे ठीक थी, आहे त्यानंतर बघू शकता की अप्लाय तुम्हाला ऑफिशियल युनियन बँक ऑफ इंडियाच्या करिअर पेजवर जाऊन करायचं आहे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स कुठले कुठले तुम्हाला द्यायचे तर सगळे डॉक्युमेंटची लिस्ट त्यांनी इथं दिलेल्या आहेत आयडेंटिटी प्रूफ असेल त्यानंतर तुमचं बर्थ सर्टिफिकेट आहे तुमचे पासपोर्ट साईज फोटो आहेत तुमचे ऑल एज्युकेशन डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्हाला द्यायचे आहेत कास्ट मध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागेल एवढे सगळे खूप सारे डॉक्युमेंट्स तुम्हाला अप्लिकेशन करण्यासाठी लागणार आहेत जे तुम्ही इथे रीड करू शकता आणि जबरदस्त जेन्युअन बँकेसोबत तुम्हाला काम करण्याची सुवर्णसंधी इथं भेटत आहेत तर बघू शकता ॲप्लिकेशन फीज तुम्हाला किती असेल ॲप्लिकेशन चार्ज किती द्यायचं आहे ते पण आपण बघतोय तर बघा जनरल ई डब्ल्यू एस आणि सीसाठी आठशे पन्नास रुपये इन्क्लूड तुम्हाला जी एस टी असेल आणि एस टी आणि एस सी पी डब्ल्यू बी डीसाठी एकशे पंच्याहत्तर रुपये फीस तुम्हाला इथं द्यायची आहेत म्हणजे कास्टवाल्यांना फक्त एकशे पंच्याहत्तर आहेत बाकी जनरल ओबीसी आणि डब्ल्यू एससाठी आठशे पन्नास रुपये तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फीस द्यायची आहेत ॲप्लिकेशन प्रोसेस कशी असेल पूर्ण त्यांनी इथं दिलेलं आहे जे तुम्ही इथे रीड करू शकताय कुठे जाऊन कुठली प्रोसेस करायची ते इन डिटेल्स त्यांनी इथं दिले आहेत बट जर लॅपटॉप असेल तरच तुम्ही हे करू शकताय नसेल तर जवळच्या कॅफेवरती जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचं आहे पॅम पेमेंट ऑफ अ फीस तुम्हाला ऑनलाईन मोड पेमेंट करायचं आहे फोन पे गुगल पे जे काही असेल ते तुम्हाला इथं पेमेंट करायचं आहे ठीक आहे आता काही तुमचा डाऊट्स असेल तर माझ्यासोबत विचारायचं आहे बट मी तुम्हाला सगळी डिटेल्स समजावून सांगितली की एक्झाम्स तुमची कधी असेल एक्झामची डेट्स त्यांनी इथं दिलेली नाही आहेत पण एक्झाम कुठल्या कुठल्या सेंटरला होईल तेही सांगितलंय नंबर ऑफ वेकन्सी सांगितल्या वयाची लिमिट वीस ते तीस तेही सांगितलंय एनी ऑफ ग्रॅज्युएशन अप्लाय करू शकताय बाकी काही डाऊट्स असेल तर विचारा बट जेन्युअन आहेत आणि एवढ्या जबरदस्त गव्हर्नमेंट सरकारी बँकेसोबत जॉब करण्याची सुवर्णसंधी सध्या आलेली आहे तुम्ही लवकरात लवकर जाऊन फॉर्म अप्लाय करू शकताय सध्या फॉर्म चालू आहेत चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट टॅबलेट नेक्स्ट व्हिडिओज तोपर्यंत बँक केअर